नमस्कार इंडिया समाचार में मैं ज्योति पांडे आप सभी का बहुत बहुत स्वागत करती हूं। तो चलिए रुक करते हैं कुछ बड़ी खबरों की तरफ। अम्बोली पुलिस स्टेशन में भाजपा नेता कृष्णा हेगड़े की मौजूदगी। भाजपा नेता कृष्णा हेगड़े ने आज अम्बोली पुलिस स्टेशन में आकर अपना मामला पेश किया। शुरुआत से उन्होंने कहा कि वो रेणु शर्मा से बच रहे थे। उन्होंने कहा कि वह पहले भी दो बार रेणु शर्मा से मिल चुके हैं। उन्होंने कहा कि मनसी नेता मनीष धुरी के साथ भी यही हुआ। हनी ट्रैप के बारे में हेगड़े ने कहा कि यह ब्लैकमेलिंग के लिए किया जाता है। एक ही महिला के खिलाफ धनंजय मुंडे, मनीष धुरी और प्रकाश हेगड़े के आरोप एक सहयोग नहीं हो सकते। इसने हेगड़े जी ने अभी मेरा नाम लिया ही है तो मैं भी 2008 और 9 में ये रेणु शर्मा नाम की महिला है उसका विक्टिम होने वाला था। उसने मेरा नंबर कहीं से निकाला, फिर मुझे फॉलो करने चालू किया, फिर मेरे से फ्रेंडशिप बढ़ाई, फिर मेरे से बहुत उम्मीदें रखने लगी वो उसके वीडियो एल्बम के बारे में, उसके म्यूजिक लॉन्चिंग के बारे में। पर ये सब मैंने होने दिया नहीं और मेरे को मालूम था कि ये कुछ ब्लैकमेलिंग का प्रकार मेरे को लग रहा था या कुछ कोशिश लग रही थी, इसके लिए मैं इसमें से थोड़ा दूर दूर रहता गया क्योंकि मेरा भी फ्रेश पॉलिटिकल करियर था तभी। क्या मेरे साथ शायद 2018-19 में वो मेरे से वीडियो कॉन्फ्रेंस में बात हुआ है मेरा, उसका खाली हाय हेलो ऐसे ही। आप अभी कुछ पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करने वाले क्या उसके खिलाफ में? हाँ, मैंने अभी क्योंकि कृष्णा हेगड़े जी ने मेरा नाम ओपनली मीडिया में लिया है तो मैं मेरे सेफ्टी के लिए मैं भी एक एप्लीकेशन वहाँ पे फॉरवर्ड करूँगा जो फ्यूचर में मेरे को बेनिफिट करेगा। 2008-9 साली माझा फोन नंबर मला माहित नहीं तिला तिच्याकडे कसा आला, पण तिच्याकडे एक प्रायव्हेट नंबर होता, त्या नंबरवरनं मला रेग्युलर मिस कॉल आणि मेसेजेस यायचे हायचे। तर मी थोडा आपण त्यावेळेस नवीन पक्ष स्थापन झालेला आणि आपलं पण पक्षामुळे मी लोकांची येणं जाणं खूप होतं पक्षात, तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की कोणतरी आपल्याबरोबर जुडायला बघतंय, तर मी थोडा त्या मेसेजला फॉलो करायला लागलो। पण नंतर मला ही रेणू शर्मा त्या नंबरवरनं समोर आली, रेणू शर्मा नावाची ही मुलगी समोर आली आणि मग तिच्याबरोबर माझी थोडी बहुत मैत्री झाली, जवळीक झाली। आणि तिला असं होतं की ती खूप ॲम्बिशियस होती, जर मी या गोष्टीतनं त्यावेळी सावरलं नसतं तर माझा 2008-9 साली धनंजय मुंडे झाला असतं असं मला वाटतंय। तिला तिच्या बहिणीला व्हिडिओ अल्बम किंवा असे म्युझिक अल्बम बनवायचे खूप शौक आहेत, त्या मध्य प्रदेशमधनं येतात मला वाटतं, आणि त्या लोकांना ह्यासाठी कोण ना कोण मोठा उच्चभ्रू व्यक्ती त्या जाळ्यात अडकवण्यासाठी किंवा फायनान्स करण्याच्या अनुषंगाने ते हे प्रयत्न करत असावे असं मला वाटतं। परत हो, तिने मला असं सांगितलेलं की तुमचे खूप कनेक्शन आहे इथे लोकल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही मला कशा ना कशात काही ना काही पद्धतीने मदत करा मला म्युझिक अल्बम लॉन्च करण्यासाठी। दाखल करणार आहेत का? कारण की आता माझा आणि धनंजय मुंडे हा काही संबंध नाही, पण आता कृष्णा हेगडेंनी माझं नाव जर ओपनली मीडियावर घेतलंय तर मला माझी सेफ साईड म्हणून माझी पण खुलासा पोलिसांना द्यावा लागेल। पर हो, पण आता असंच आहे ना की ह्या महिलांनी मला तिच्या घरपर्यंत नेलं होतं बहिणीला भेटवायचं म्हणून, आणि माझ्याकडे माझ्याबरोबर चुकीचे प्रकार करायचा तिने प्रयत्न केला, त्यातून मला असं जाणवलं की मी माझा कोणतरी व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढतोय। शेरे पंजाबमध्ये तिने मला नेलं होतं, पण त्यावेळेस मी बचावलो दैवी कृपेने, आणि त्यानंतर मी आत्तापर्यंत तरी सेफ आहे। पण आता आज कृष्णानी जर माझं हेगडेंनी नाव घेतलं आहे तर भविष्यात माझ्याबरोबर काहीतरी होऊ शकतं, त्यासाठी मला एक सेफर साईड म्हणून ही तक्रार करून ठेवणं मला असं वाटतं गरजेचं आहे। माझ्याशी ती 2018-19 बोलली आहे, माझ्याशी व्हिडिओ कॉलवर पण ती बोलली आहे माझ्याशी, तिचा एक नंबर आहे वेगळा माझ्याकडे आहे तो अजूनही आहे। काही पुरावे तुम्ही आणखी ठेवले तर 2008 चे काही मेसेज? नाही, 2008-9 चे पुरावे पोलिसांनी आयडेंटिफाय किंवा ते इन्व्हेस्टिगेट करावे, कारण ते मोबाईल माझा नंबर आणि तिचे नंबर जे आहेत ते त्यांना मी देणार आहे, पण ते जर रेकॉर्ड त्यांच्याकडे आले तर माझ्याकडे ते पुरावे नाहीत, कारण मी त्या ह्याच्यातनं खूप बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मला वाटतं कृष्णा हेगडे त्याच्यात फसत गेलेले। देखिए 2010 से ये महिला जो है रेणु शर्मा वो मेरे पीछे लग रही थी, उन्होंने मुझे कहा कि एक रिलेशनशिप हमारे बीच में होना चाहिए, मैंने हमेशा उसको अवॉइड किया। मैंने जो है उसके रेपुटेशन के बारे में लोगों को पूछा तो थोड़ा ड्यूबियस रेपुटेशन था, तो मैंने टोटली उसका 100% अवॉइड किया। 3-4 साल वो मेरे पीछे लगी, उसके बाद भी मैंने उसको कोई रिएक्शन या पॉजिटिविटी नहीं दी। उसके बाद एक दो कार्यक्रम में वो मुझे मिली, तभी भी उसने मुझे वही पूछा कि कृष्णा जी आप मुझे घास नहीं डाल रहे हो, तो मैंने कहा उसे कहा कि भाई मुझे तुम्हारे में कोई इंटरेस्ट नहीं है, और अभी मुझे उनका नाम भी नहीं लेना था,
ना मुझे ये प्रकरण बाहर निकालनी थी, इसके लिए मैं इतने साल चुप था। लेकिन अभी जब धनंजय मुंडे का जो प्रकरण आया और बहुत सीरियस एलिगेशन उसने लगाए, तो मुझे लगा कि कल मैं हो सकता था, आज धनंजय मुंडे है और परसों दूसरा कोई होगा, तो मुझे जनता के सामने आकर ये बात मेरी रखनी चाहिए। और जब मैं गाड़ी में अभी आ रहा था, तो और एक जो राजकारणी हमारे मनीष दूरी है मनसे के, उनका मुझे फ़ोन आया और उन्होंने कहा, कृष्णा जी अच्छा हो गया आपने ये बात बताई, क्योंकि मेरे साथ भी यही हुआ है। तो आगे का जो है मनीष दूरी से पूछिए। सर, टाइमिंग को लेकर के सवाल उठाया जा रहा है कि आप आज ही क्यों आए अम्बोली? सिचुएशन खराब करके मुझे कुछ हासिल नहीं होना है, लेकिन अगर ये कुछ वारंवार यही टाइप के प्रकरण कोई करता है, अभी 3 प्रकरण आपके सामने है, मैंने मेरे साथ खुद हुआ है, धनंजय मुंडे जी के साथ हुआ है, अभी मनीष दूरी कह रहा है कि उसके साथ हुआ है, तो कहाँ तो इसकी रोक होनी चाहिए। तो आपने हनी ट्रैप की कोई बात की, हनी ट्रैप का क्योंकि हनी ट्रैप ये एक ऐसे जाल है कि कोई किसी को बहकाता है और फिर बाद में अपने गिरफ्त में लेकर एक्सटॉर्शन करता है, ब्लैकमेल करता है और उससे फायदा उठाता है। आपसे भी पैसे की कुछ मांग की थी क्या? इम्पोर्टेंट सवाल ये है कि सर आप आज यहाँ पहुँचे हैं, लेकिन उसी समय आप ही के पार्टी के नेता किरीट सुमेह उस महिला के साथ खड़े और देखिए, मेरे लिए ये पॉलिटिकल इशू नहीं है, ये मेरे लिए ऐसा एक इशू है कि ये आज उनके साथ हुआ, कल मेरे साथ होने वाला था और कल आपके साथ हो सकता है, तो कहाँ इसके ऊपर रोक लगनी चाहिए। और मैं सिर्फ इसी बात के लिए नहीं कह रहा, अभी मनीष दूरी का फोन आया था, वो भी मुझसे वही कह रहा था। फिर तक्रार दिली है रेडू शर्मा म्हणून एक महिला संदर्भात, आणि हिने मला 2010 पासून फोन केला, हरस केला, त्याच्यानंतर व्हॉट्सअप केलं, आणि तिचा हे उद्देश होता की माझा आणि तिचा एक रिलेशनशिप व्हावा म्हणून, पण मी दरवेळी तिला अवॉइड केलं, त्याचा नंबर अवॉइड केला, त्याचा नंबर ब्लॉक केला, त्याच्यानंतर ते दुसऱ्या नंबरतून मला फोन करायचं, ते सगळं जे नंबर आहे मी पोलीस स्टेशनला दिला आहे रेकॉर्डवर, आणि तिचा हेच उद्देश होता की बहुतेक मी तिच्याशी रिलेशनशिप करणार, तेव्हा मी माझे जे सोर्सेस आहेत त्यांच्याकडून माहिती घेतलं की हे एक हनी ट्रॅप आणि एक्सटॉर्शनचा मॅटर होऊ शकतो आणि हिचं जे कॅरेक्टर आहे थोडा ड्युबियस आहे। ती एक फंक्शनमध्ये मला भेटली, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि आम्ही रोज वेगळं कार्यक्रमाला उपस्थिती देतो, तिथे एक कार्यक्रमात ती मला भेटली आणि तिने माझा नंबर घेतला, तिने मला फेसबुकवर कॉन्टॅक्ट केला, फेसबुक मेसेंजरवर त्याने मला मेसेज केला आणि त्याच्यानंतर ती माझ्या संपर्कात आली, पण वेळोवेळ मी तिला अवॉइड करत होतो। सर, तुम्ही आताच कंप्लेंट केली या ठिकाणी तक्रार? बघा, कोणी रेप्युटेशन खराब करायचा हे माझा उद्देश नाही, तेच कारण मी गप्प असलो। 5 वर्ष ती मला हॅरेस करत होती आणि मला फोन करत होती, मेसेज करत होती, पण जेव्हा मी स्वतः पर्सनल लेवलवर अवॉइड करू शकतो तर मी अवॉइड केलं, पण 6 जानेवारी 2019 तिने मला परत मेसेज केला, 7 जानेवारी 2019 तिने परत मला मेसेज केला की आप मुझे भूल गए क्या। अभी भूलने के लिए कुछ था ही नहीं, जब हम तो तुम्हारा याद ही